उल्हासनगरात एका जुगार क्लब चालकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे। शब्बीर शेख असं मृत क्लब चालकाचं नाव असून कॅम्प 5 परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 5 ते 6 जणांनी त्याची हत्या केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील जय जनता कॉलनीमध्ये शब्बीर शेख हा जुगाराचा क्लब चालवत होता। शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास 5 ते 6 जण हातात धारदार शस्त्र घेऊन त्यांच्या क्लबमध्ये घुसले आणि त्यांनी शब्बीर शेख यांच्यावर हल्ला चढवला। या गंभीर जखमी झालेल्या शब्बीर याला आधी उल्हासनगर आणि तेथून कल्याणच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र याचा मृत्यू झालाय। शब्बीर शेख याला नुकतंच शिंदे गटाचं शाखाप्रमुख पदसुद्धा देण्यात आलं होतं। या घटनेप्रकरणी हिल्लँड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत। ही घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर।